राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 10वीच्या बोर्ड परीक्षेला मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. नगरमध्ये परीक्षा केंद्रावर राष्ट्रवादी काँग्रेसनं विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करीत त्यांना शुभेच्छा दिल्यात. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 10वीच्या परीक्षेला मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक करिअरच्या दृष्टीनं 10वीची परीक्षा महत्वाची मानली जाते, त्यामुळे या परीक्षेला सामोरं जाताना विद्यार्थ्यांमध्ये उत्साह पाहायला मिळाला. नगरमधील सर्वच परीक्षा केंद्रांवर सकाळी नंबर पाहण्यासाठी विद्यार्थी तसंच पालकांनीही गर्दी केली होती. रुपीबाई बोरा हायस्कूलच्या केंद्रावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं मुलांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आलं. विद्यार्थ्यांना आनंदी वातावरणात पेपर लिहिण्याचा आवाहन करण्यात आलं. यावेळी पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक माणिक विधाते, रेश्मा आठरे, सुरेश बनसोडे, अमित खामकर, दीपक खेडकर, अजय दिघे, रेखा जरे पाटील, सुनंदा कांबळे, अक्षय म्हस्के, अमोल कांडेकर, लहु कराळे, अक्षय घोरपडे, गणेश बोरुडे, मंगेश थोरात, शेहजाद खान, भाऊसाहेब पुंड, अमोल मेहत्रे, योगेश ठुबे आदी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिकच्या इयत्ता 10वीच्या पुणे विभागीय परीक्षा मंडळाची आज अहमदनगर शहरामध्ये या पावसाहेब विरोध्या अंगणामध्ये असणाऱ्या रुपीबाई बोरा इंग्लिश स्कूलमध्ये आज 10वीचा पहिला पेपर आहे. खरं तर आत्तापर्यंत विद्यार्थ्यांनी आता पहिली ते 9वीपर्यंतच्या परीक्षा दिलेल्या असतात, पण त्या परीक्षेचं वातावरण हे आपल्या ज्या शाळेमध्ये त्या मुलांचा प्रवेश असतो, मुलींचा प्रवेश असतो, त्या शाळेमध्ये त्या एक्झाम झालेल्या असतात. आणि आजची जी परीक्षा असते खरं तर दुसरी शाळा असते किंवा बऱ्याच वेळेला ती शाळा असते, परंतु परीक्षेच्या वातावरणामुळं खरं मुलांना थोडं दडपण येत असतं. म्हणून गेल्या कित्येक वर्षापासून आम्ही अहमदनगर शहराचे आमदार सन्माननीय संग्रामराव काका जगताप यांच्या वतीने यातून 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना पहिल्या पेपरला या जाऊन त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी गुलाबपुष्प देऊन त्यांना शुभेच्छा देत असतो. या गुलाबपुष्प देण्यामागचा आमचा जो हेतू असतो, उद्देश आहे, तो फक्त त्या मुलांच्या मनामध्ये जी एक परीक्षेची भीती असते ती भीती दूर करणं असतं. म्हणून आज तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं असेल तर जेव्हा आम्ही त्या मुलाला किंवा त्या विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीला गुलाबाचं फूल दिलं तर साहजिकच तिच्या चेहऱ्यावर एक हसू आलेलं आहे. हसू आल्यामुळं साहजिकच तिच्या मनामध्ये जी एक दडपण असतं, जे एक प्रकारचं त्यांना परीक्षेच्या हॉलमध्ये जाण्यापूर्वीचं दडपण असतं, ते दडपण वापर यात दूर होतं. पुन्हा एकदा मी या नगर शहरातील, नगर जिल्ह्यातील सर्व आता 10वीच्या विद्यार्थ्यांना, अहमदनगर शहराचे आमदार माननीय संग्रामराव काका जगताप यांच्या वतीने, तसंच आमच्या जिल्ह्याचे आमदार आदरणीय राव काका जगताप यांच्या वतीने या ठिकाणी मी त्यांना या शुभेच्छा देतो. आणि सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी परीक्षेचे पेपर सोपे जातील अशा प्रकारच्या मनसिंग खात्री. नगरमधील सीताराम सारडा विद्यालयातही 10वीच्या परीक्षेला शांततेत सुरुवात झाली. या ठिकाणी 3 शाळांच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र असल्याची माहिती विलास साठे यांनी दिली. विद्यालयाचे नाव सीताराम सारडा विद्यालय, केंद्र क्रमांक 2021, केंद्र संचालक विलास सखाराम साठे. आजपासून इयत्ता 10वीची परीक्षा सुरू होत आहे. या परीक्षेसाठी केंद्र संचालक या नात्याने विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था अत्यंत व्यवस्थितरित्या केलेली असून, या विद्यालयामध्ये मार्कंडे विद्यालय, मेहर इंग्लिश स्कूल, सीताराम सारडा या 3 शाळेंच्या विद्यार्थ्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. केंद्र क्रमांक 2021 या ठिकाणी सर्व वर्ग खोल्यांमध्ये लाईट, फॅन तसेच पाण्याची व्यवस्था विद्यार्थ्यांसाठी केलेली असून, ही परीक्षा अत्यंत चांगल्या वातावरणामध्ये पार पडावी यासाठी सर्व असे प्रयत्न करण्यात आलेले आहेत. विद्यार्थ्यांना कोणताही ताण येऊ नये, कोणतीही भीती वाटू नये यासाठी विद्यार्थ्यांचं साखर देऊन या ठिकाणी गोड तोंड करण्यात आलेले आहे. सर्व विद्यार्थी जे आहेत ह्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी कॉपीमुक्त परीक्षेची शपथसुद्धा देण्यात येणार आहे. शासनाने सांगितलेल्या प्रचलित नियमाप्रमाणे, त्याचप्रमाणे शिक्षण विभाग आणि जिल्हाधिकारी यांनी जे नियोजन केलेलं आहे त्या नियोजनाप्रमाणे या ठिकाणी परीक्षा पार पडणार आहे. गेल्या वर्षी राज्यात 10वीचा निकाल 70% घसरल्यानं यंदापासून पुन्हा अंतर्गत गुण सुरू करण्यात आले असून 80 गुण लेखी परीक्षेसाठी तर 20 गुण अंतर्गत परीक्षेसाठी असतील. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कृतीपत्रिकेप्रमाणे राहणार असून त्यामध्ये वस्तुनिष्ठ प्रश्नांवर भर देण्यात आला आहे. प्रतिनिधी मयूर नवगिरे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.